नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब चैनल मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्र हो, आज आपण भेटत आहोत राष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ञ, ज्येष्ठ अभ्यासक, लेखक आणि नामांकित दैनिकात आणि मॅगझिन मध्ये ज्यांचं लिखाण आहे ते अतुलजी देऊळगावकर। आणि या निमित्ताने मी माझं भाग्य समजतो की माझ्यासारख्या छोट्या यूट्यूबला ते मुलाखत द्यायला मान्य केलेलं आहे। अनेक विषय आहेत, ते अनेक विषयावर अनेक इपिसोडमध्ये बोलू शकतात, पण आज देशासमोरचा गंभीर प्रश्न, जगासमोरचा गंभीर प्रश्न, जग बुडणार, सगळं ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे। आणि हे होत असताना मी झाड तोडलं तर काय होतंय, त्यानं झाड तोडलं तर काय होतंय, असे अनेक अनेक विषय आहेत। तर मला असं वाटतं की हा गंभीर विषय देश पातळीवर आणि राज्य पातळीवर खरोखर योग्य पद्धतीनं हाताळला जातोय का? कारण आम्ही बोललं तर जाहिराती दिली नाहीत, पैसे दिले नाहीत म्हणून बोललं, आणि तुम्ही एक निरपेक्ष म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतात। तर सर्वप्रथम मी अतुलजी तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, नमस्कार। आणि आपण 20 मिनिट म्हणजे नॉन स्टॉप, मी काहीही विचारणार नाही, तुम्ही देशाचं आणि भारताचं पर्यावरणा संदर्भात काय समस्या आहेत आणि खरोखर योग्य दिशेनं भारत आणि राज्य चाललंय का याबद्दल श्रोत्यांना बोलावं। हवामान बदल ही संकल्पना जगात पहिल्यांदा 1988 साली वैज्ञानिकांनी मांडली। ते तेव्हापासून ते सांगतायत की जगामध्ये कार्बन उत्सर्जनचं प्रमाण जसं जसं वाढत जातंय त्यामुळे जगात तापमान वाढ होती असं सुरुवातीला सांगत होते, पण नंतर लक्षात आलेलं की ही केवळ तापमान वाढ नाहीये, जगाच्या हवामानामध्ये बदल होत चाललाय। सुरुवातीला हवामान बदल असं म्हणायला लागले, नंतर हवामान संकट म्हणायला लागले, हवामान आणीबाणी म्हणायला लागले। म्हणजे जसं जसं त्या बदलाचे परिणाम आपल्याला जाणवत आहेत, चटके बसतात आणि पूर्ण जग होरपळून निघतंय, आत्ता आपण हवामान कल्लोळाच्या स्थितीमध्ये आहोत। म्हणजे कोणताही ऋतू हा तसा उरलेला नाहीये। आता गेल्या वर्षीचा उन्हाळा हा सलग गेल्या 12 वर्षापासून प्रत्येक उन्हाळा आधीच्या उन्हाळ्यापेक्षा कडक उष्णतेची लाट आणणार आहे। गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये आणि पाकिस्तानमध्ये, अमेरिकेमध्ये 54 अंश सेल्सिअस तापमान गेलं होतं, पाकिस्तानमध्ये आणि गुजरातच्या सीमेवर 52 अंश सेल्सिअस गेलं होतं। उष्णतेची लाट म्हणजे काय? दिवसाचं तापमान वाढणं आणि रात्रीचं तापमानही वाढणं आणि उष्णतेचे दिवस वाढणं। तर अगदी आपल्या लातूर असू दे, मराठवाडा, हिंगोली इथं 47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे। या सगळ्याचे चटके गरिबांना जास्त बसतात। कोणतीही आपत्ती असू दे, झळ पोचते ते गरिबांना, महिलांना आणि बालकांना। पावसाळ्यात काय होतंय? अतिशय कमी काळामध्ये अतिवृष्टी होतीये, जे औसा तालुक्यातल्या भादासारख्या गावात जो दुष्काळी भाग आहे एका तासामध्ये 128 मिलीमीटर पाऊस पडला। गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये सप्टेंबरमध्ये किती जमिनी, लाखो हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये नुकसान झालंय आणि पूर्ण देशभर अतिवृष्टीने धिंगाणा घातला होता। गारपीट, ढगफुटी हे वारंवार घडणाऱ्या या घटना आहेत। म्हणजे आपत्तीची तीव्रता, वारंवारिता आणि त्यामुळे होणारं नुकसान। जे भारतामध्ये असं सांगितलं जातंय की दरवर्षी किमान 2 लाख कोटी रुपयांचं नुकसान या आपत्तीमुळे होतंय, पण या आपत्ती, दुष्काळ, अवर्षण, चक्रीवादळ, पाऊस याची मोजदात आपल्याकडे नीट केली जात नाही। अच्छा, उदाहरणार्थ गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये बेंगलोर, जे भारताचं अमेझॉन म्हटलं जातं, आय टी सिटी म्हटलं जातं, ते पाण्याखाली होतं। तेव्हा आय टी कंपनीच्या अब्जाधीश कॉर्पोरेट्सना ट्रॅक्टरमध्ये बसून जावं लागलं, कारण बेंगलोर तुंबलं होतं। कोणत्याही शहराची ही स्थिती आहे, म्हणजे पुणे असू दे, औरंगाबाद, ना 100 मिलीमीटर पाऊस झाला तर शहर तुंबतं। आपण लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत, चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं, आपण शेणाची शहरं करत चाललेलो आहोत। आणि याचं कारण असं आहे की 2000 नंतर जगात युरोपीय देशांमध्ये
हवामान बदल हा मुख्य नियोजनाचा गाभा राहिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगानी लोकशाही देश स्वतंत्र व्हायला लागले, त्यानंतर युद्ध सज्जता म्हणजे संरक्षणावर जास्तीत जास्त खर्च करावा ही वाटचाल आतापर्यंत चाललेली आहे. अजूनही दक्षिण आशियामध्ये संरक्षणावर जास्त खर्च होतोय, युरोपामध्ये तो हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी केला जातोय. जे क्लायमेट रेझिलियंट सिटीज, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर या दृष्टीने संशोधन करणं आणि त्या दृष्टीने नगर रचना करणं, शेतीची रचना करणं असं युरोपमध्ये केलं जातंय. इतकंच नाही, युरोपमध्ये या फिनलंड, डेन्मार्क या देशांमध्ये याचं शिक्षण जगात सर्वोत्कृष्ट शिक्षण मानलं जातं. कारण बालवाडीपासूनच मुलांना सांगितलं जातं दोन गोष्टी लक्षात ठेवा, निसर्ग आणि माणूस हा महत्त्वाचा आहे, जात, धर्म, प्रांत, देश याच्या पलीकडे पर्यावरण आहे. हे आपल्याला कल्पना येत नाही, आपण 21व्या शतकात शरीरानं जगतोय, मनानं आपण 18व्या शतकातल्याच पुन्हा धर्म जात यात अडकून पडलेलो आहोत, पण पर्यावरणाला सीमा नसतात. 1989 साली अमेरिकेने कुवेतवर बॉम्ब हल्ला केला आणि तिथल्या तेलाच्या गिरणी जळाल्या, तिथले जे ढग निघाले ते आले नेपाळवर आणि नेपाळवर आमलाचा पाऊस पडला होता. आता नेपाळचा काही संबंध आहे का? पण असं आपण पर्यावरणानं जोडले गेलेलो. मेक्सिकोच्या खाडीमध्ये पेट्रोलची पाईपलाईन 10 किलोमीटर खालची फुटते आणि पूर्ण जगभरच्या समुद्रामध्ये तेल पसरतं. म्हणून खऱ्या अर्थानं 21व्या शतकात जगाचा विचार करायला पाहिजे. आता या दृष्टीने एक नक्की लक्षात येतंय की वैज्ञानिक सांगतायत, सर्व क्षेत्रातले वैज्ञानिक, की या गतीनं जर जगात तापमान वाढ होत गेली तर 2100 साली अतिशय कमी म्हणजे नगण्य संख्या ही पृथ्वीतलावर जगू शकेल. आपण जवळजवळ जीवसृष्टीच्या अंताकडे चाललेलो आहोत आणि याच्या रिटर्न गिफ्ट्स आपल्याला मिळत आहेत. आपण ज्या गतीनं जंगल नष्ट करतोय, भारतातलं जंगल अधिकृत रित्या सांगितलं जातं 1 लाख हेक्टर दरवर्षी तुटलं जातं, पण अभ्यासक असं म्हणतात की ते त्याच्या 5 पट तरी किमान असावं. मग ते छत्तीसगडमधलं आहे, महाराष्ट्रातलं जंगल आहे, झारखंडमधलं जंगल आहे, हे वेगवेगळ्या खाणींना देण्यासाठी आता निकोबारमध्ये परवानगी तशी घेतली जाते. कारण या सरकारने जो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा कायदा आहे तो इतका शिथिल केलेला आहे की कोणीही यावं, पर्यावरणाचा नाश करावा आणि संपत्तीची निर्मिती करावी. म्हणजे काही मूडभर खाजगी कंपन्यांच्या खाजगी नफ्यासाठी सार्वजनिक हित नष्ट करण्यात येतं आणि यामध्ये मरतात कोण तर आदिवासी, शेतकरी, भटके, विमुक्त हे मरत आहेत. हे आपल्याला सातत्यानं दिसून येत आहे. पण जगामध्ये याचा विचार करताना ते काय सांगतात, करोना म्हणजे कोविड-19 हा आला कसा? तर जसजसं तुम्ही जंगल नष्ट करता तसं जंगलामधले पक्षी प्राणी हे शहराकडे यायला लागतात. मग वटवाघळं, डुकरं, माकड हे येतात आणि यांच्यापासून आपल्याला रोगराई वाढत आहे. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू आणि हे सगळे वटवाघळापासून आलेले आहेत. या रिटर्न्स गिफ्ट वाढत जाणार आहेत. एकीकडे आपल्याला या संकटांना सामोरं जावं लागतंय, दुसरीकडे हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्ती वरचेवर वाढत आहेत, यामुळं खूप स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढतंय. म्हणजे जसं मराठवाड्यातनं लोक मुंबईकडे जातात, हैदराबादकडे जातात, तसंच जगातनं अनेक गरीब देशातले लोकांना स्थलांतर करावं लागतंय अशी इतकी वाईट स्थिती आहे. म्हणून पूर्ण जगानं एकत्र येऊन विचार करायला पाहिजे, पण जग काही एकत्र येताना दिसत नाही. अमेरिका विरुद्ध चीन, रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धामध्ये उलट प्रदूषण अजूनही वाढतंय आणि हा धोका वाढत चाललेला आहे. मग आपल्या देशात नेमकं काय होतंय? आपल्या देशातही कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेचे प्रयत्न करण्यात येतात, पण स्वच्छ ऊर्जेचे प्रयत्न म्हणजे सौर ऊर्जा वाढवायला पाहिजे, त्यानंतर पवनचक्क्या वाढवल्या पाहिजेत, पण ह्या कशा? सौर ऊर्जेचं कंत्राट एखाद्या मोठ्या अब्जाधीश आणि त्याच्यापेक्षा कुबेर कॉर्पोरेटना देण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जर समजा तुम्ही 1 किलोवॅट 5 किलोवॅटचे जर आपण सोलर पॅनल बसवले तर त्या शेतकऱ्याला वीज मिळेल, त्याचा पंप चालू शकेल आणि ही सगळी ऊर्जा एकत्र करता येईल, त्यामुळे शेतकरी सशक्त होऊ शकेल. विकेंद्रितता करणारी ही जी ऊर्जा आहे त्याचा तसा विचार करणं आवश्यक आहे. तसंच या सगळ्या आपत्तीमध्ये
जे नुकसान होते ते आपल्याला आधी का गृहित धरत नाही आपण? म्हणजे जोशीमठ नैनिताल परिसरात उत्तराखंडमधली जमीन खचतीये, ती किती खचतीये तर डिसेंबर 22 पासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 12 दिवसामध्ये ती 6 सेंटीमीटरनं आणि 5 महिन्यामध्ये 9 सेंटीमीटरनं जमीन खचली. ती का खचली? कारण उत्तराखंडमध्ये जवळजवळ 89 जलविद्युत प्रकल्प करण्यात आलेले आहेत आणि 68 बोगदे आहेत. हा भूभाग हा त्याच्यासाठी योग्य नाही. हिमालय हा अतिशय तरुण आणि नाजूक खडक असणारा भाग आहे. हे माहीत असताना जे प्रकल्प केले गेले ते प्रकल्प करताना कॉस्ट बेनिफिट जो अनालिसिस दाखवलं ते चुकीचं होतं हे आपल्याला कळणार आहे का? नाही. एक आंबिल नाला, हा अतिक्रमण केलेला नाला ज्याला नंतर रेग्युलर करण्यात येतं, त्या नाल्यामुळे पुण्यामध्ये जो पूर आला त्याची किंमत 128 कोटी रुपयांची होती. हा जाब जोपर्यंत धोरणकर्त्यांना आपण विचारणार नाही की कोणत्या अधिकाऱ्याने काम केले, कोणाच्या सांगण्यावरनं काम केले, त्यांनी ती भरपाई दिली पाहिजे, कारण हा सार्वजनिक गुन्हा आहे. या दृष्टीने जर आपण बघायला लागलो आणि नियोजन केलं नाही तर आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही. शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे संकट जागतिक जरी असलं तरी त्याचं आवाहन आणि आव्हान स्थानिक पातळीवर असतं. इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जंगल वसवलं जाते. मोकळी जागा दिसली की खूप मोठं जंगल, त्या जंगलामध्ये ॲप दिलं जातं, लहान मुलांना सांगितलं जातं की त्यामुळे तुमच्या मनोवृत्ती कशा सुधारल्यात ते बघा. तिकडं आजारी माणसांना जर निसर्गाच्या सान्निध्यात ठेवलं तर त्यांची चित्तवृत्ती कशी फरक पडते याचे रेकॉर्ड ठेवले जातात. तुमचं घर, तुमचं शहर यामध्ये निसर्ग असेल तर तुम्हाला किती फायदे होतात हे सांगितले जातात. त्यांना त्यासाठी इन्सेंटिव्ह दिले जातात, न करणाऱ्यांना शिक्षा केली जाते. याला आजच्या काळाचा अनुरूप गव्हर्नन्स प्रशासन असं म्हणता येईल. आपल्याकडे दुर्दैवानं या दृष्टीने विचारही अजिबात होताना दिसत नाही, त्यामुळे कृती तर दिसतच नाही. म्हणून जोपर्यंत आपल्याकडची लोकशाही ही पॅसिव्ह मतपेटीपुरती आहे, जोपर्यंत आपण आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत आपली लोकशाही सक्रिय होणार नाही. आणि हे शिक्षणात बालशिक्षणापासून जोपर्यंत आणलं जाणार नाही की मुलांना आपण हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला निसर्गाचा आणि माणसांचा आदर करणं आवश्यक आहे, तसंच पालकांनाही हे सांगितलं पाहिजे की जगातल्या अतिशय वाईट प्रदूषित शहरांमध्ये 40 शहरांमध्ये भारतातले 24 शहर आहेत. महाराष्ट्रात सगळ्या नद्या जवळजवळ इतक्या प्रदूषित झाल्यात की त्या आंघोळ करायला योग्य नाही. आपल्याकडं भूजल इतकं खाली गेलं की पाणी मिळणार नाही. पुढच्या पिढीला तुम्ही पाणी आणि हवा शुद्ध देऊ शकणार नसाल तर बँक बॅलन्स घेऊन पुढची पिढी करणार काय? हा विचार पालकांनी, नेत्यांनी, माध्यमांनी हा जर केला आणि त्या दृष्टीनं काही कृती केली तर ही आपली पुढची पिढी काही वर्षानंतर आपल्याला बरंय म्हणतील. अन्यथा ते जे लता मंगेशकरांचं गाणं होतं, कल्पवृक्ष कन्यासाठी लावून या बाबा गेला, तर आपली पुढची पिढी म्हणेल विकल्पवृक्ष आमच्यासाठी लावून या, आमची बाप आणि दादी गेलेली आहेत, तसं म्हणू नये यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे. एकंदरीत ह्या सर्व गोष्टी होत असताना मी माझं घर, माझं गाव, माझा महाराष्ट्र, माझा देश या दृष्टिकोनातून प्रत्येक मानवाने काय काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हे बा, माणसानं काय करणं गरजेचं याच्यापेक्षा कधीही सरकारकडची ताकद जास्त मोठी असते. सरकारनं काहीतरी करायला पाहिजे आणि त्यांनी याला दिशा दिली पाहिजे, शिक्षणातनं दिशा मिळायला पाहिजे. आपण या पुढच्या पिढीला जर मोबाईलपासून दूर करायचं असेल तर त्यांना आपण उत्तम पर्याय दिले पाहिजे, तसंच पुढच्या काळामध्ये काय घडवायला पाहिजे याचं नियोजन करून आधी त्याचा विचार करायला पाहिजे, नियोजन करून कृती काहीतरी करायला पाहिजे. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये आपण देशाला 1972 साली रोजगार हमी योजना दिली, त्यानंतर महाराष्ट्राने देशाला उत्तम असं काय दिलेलं आहे? अशा योजना निसर्ग रक्षणाच्या की ज्या सगळ्यांनी म्हणावं की ही आदर्श आहे असं काय आपण दिलंय का? ते देण्यासाठी गुणवत्तेला महत्व द्यावं लागतं, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळं, कारण हे प्रश्न सगळ्याच्या पलीकडचे, तसा विचार करणारे धोरणकर्ते म्हणजे नेते, प्रसारमाध्यम, न्यायालय आणि अधिकारी ह्या सगळ्यांनी तसा विचार केला तर पुढच्या पिढीचं काहीतरी असणार आहे बरं.
अन्यथा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, विनाश हा सर्वांना एकत्र घेऊन जाणार आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढतंय ते काही जात आणि धर्म बघत नाही, मग ते बॉलिवूडचा नेता असू दे नाहीतर केंद्रीय मंत्री असू दे कोणी असू दे, सगळ्यांना कॅन्सर छळतोय. इतका की पूर्वी भटिंड्याहून म्हणजे अजूनही भटिंड्याहून जैसलमेरला एक ट्रेन जाते त्याला कॅन्सर ट्रेन म्हणतात, इतकं पंजाबमध्ये कीटकनाशकामुळे कॅन्सरचं प्रमाण आहे. ते आता कोल्हापूरपर्यंत आलेलं आहे. लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दररोज किमान 100 तरी केमोथेरपी होतात. हे जे प्रमाण वाढतंय आपण आपल्या आरोग्यातून या सगळ्याची किंमत चुकवतोय. याला पर्यावरणातले अध्वर्यू पत्रकार अनिल अग्रवाल यांनी 1995 साली स्लो मर्डर असं म्हटलं होतं. सर्वसामान्य जनतेचा कीटकनाशक आणि हवेच्या प्रदूषणातनं स्लो मर्डर होतोय, संथ गतीनं हत्या होतीये. यातनं वाचायचं असेल तर आपण सगळ्यांनी विचार करायला आवश्यक आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं म्हणता की व्यक्तीपेक्षा सरकार यांनी काहीतरी करायला पाहिजे, पण दुर्दैवानं वोट पॉलिटिक्समुळं जनता दुखावणार नाही आणि फक्त आपण लोकप्रिय घोषणा केंद्रात असो किंवा राज्यात जर होणार असतील आणि कागदोपत्री वृक्ष लागवड होणार असेल तर यावर मार्ग तुम्हाला काय वाटतं? कारण हे कोणीही करायच्या मानसिकतेत दिसत नाहीत. आपण हे पाहिलेलं आहे की पूर्वीपासून इतिहासामध्ये तुम्ही किती पुढचा विचार करता याच्यावर अवलंबून आहे. ताजमहल 500 वर्षापूर्वीचं आहे, गोलघुमट 400 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे इतक्या वर्ष पुढे टिकू शकतील अशा वास्तू तयार करता येतात, तसंच तशा योजना करता येतात. त्या जर करायच्या नसतील आणि खूप तात्कालिक विचार करायचा असेल तर आपल्या सर्वांना भोगावं लागेल. आणि आपण सगळ्यांना जर आपल्याला स्वतःचे प्रश्न महत्वाचे वाटत नसतील तर इतिहासात कधी कधी असा कालखंड येतो की लोकांना आपले प्रश्न कळत नाहीत, त्यापेक्षा इतर भ्रामक प्रश्न आपल्याला मोठे वाटायला लागतात. तर त्याला काही उत्तर नाहीये, कारण हा सगळ्यांचा प्रश्न आहे म्हणून कोणाचाच नाहीये. निसर्ग सगळ्यांचा आहे आणि कोणाचाच नाहीये. हे जेव्हा आपल्याला कळेल तर आपण काही पावलं टाकायला लागू. म्हणजे आपण हे बघा की कायदा लोकांनी पण लोकशाहीत किती जबाबदारीने वागलं पाहिजे. मी रस्त्यानं जातो तर शक्यतो मला सिग्नल मोडायचाच असतो आणि मी तो मोडल्यानंतर मी किती मोठा आहे मला सांगायचं असतं. आणि मी अडचणीत आलो तर पत्रकारांना आमदाराला फोन करून सांगून की मला सोडवा. ही आपण आपल्या प्रतिनिधी नसून आपण आपले पाठीराखे निवडत असतो, हा आश्रयदाते. तर याला लोकशाही म्हणत नाहीत. मग फ्रान्समध्ये लंडनमध्ये रात्री 11 पोलीस सुद्धा नसेल तरी सिग्नल कोणीही मोडत नाही, कारण ते नियम माझ्यासाठी आहेत याची त्यांना जाणीव असते. ही जाणीव जर झाली तर लोकशाही प्रगल्भ होणार आहे, नाहीतर आपली लोकशाही अतिशय बाल्यावस्थेत आणखीन उथळ आहे असं म्हणावं लागेल. आणि आपल्या आधीच्या पिढीने जे काही करून ठेवलं ते आपण गमवू. जर पुढची पिढी नसेल तर पूर्वज चांगले असूनही काही उपयोग होत नाही, तसं होईल कदाचित. यावर असा रामबाण काही उपाय आहे का? नाही, एक अपमेव असा उपाय नाही. ह्याला सगळेजण जबाबदार आहेत, त्यामुळे सगळ्यांनीच करावं लागतं. त्या दृष्टीने कोणीतरी बोलावं लागतं, आवाहन करावं लागतं सगळ्याच्या पलीकडे जाऊन. सगळ्याच्या पलीकडे जाऊन आवाहन केलं तर मोहनदास करमचंद जेव्हा मीठ यात्रेला निघाले तेव्हा अनेकांनी म्हणलं होतं की या मीठ उचलल्यानं काय होणार आहे ब्रिटिश साम्राज्याला. ते म्हणले मी करके देखतो हूं, जो होगा सो होगा. असं करून पूर्ण देशाला आवाहन करणारा असा जर नेता असेल तर कदाचित तसं होईल. आपण मराठवाडा नेता युट्यूबला अत्यंत महत्वाचे विचार दिलेत. या देशातले राजकीय नेते विचारवंत सगळ्यांनीच सामूहिक विचार करून ज्या पद्धतीनं गांधीजींनी सत्याग्रह केला त्या पद्धतीने करावं अशी अपेक्षा करत असताना आपण जे लोकांसाठी आमच्यासाठी बोललात त्याबद्दल मी मराठवाडा नेता यूट्यूबतर्फे आभार मानतो. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणण्यापेक्षा तूच तुला जगायचंय का नाही हे ठरवायचं आहे असं मला वाटतंय. पुनश्च एकदा अतुलजी देऊळगावकर यांना मी धन्यवाद देतो. नमस्कार.